नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदी बाली पत्रात स्वागत। बातमी आहे राजकीय क्षेत्रातली। मुखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच चालू आहे। डॉक्टर तुषार राठोड हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत असे असतानाही या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव राहिलेले बालाजी पाटील खतगावकर यांनी दावा केला आहे। मतदारसंघात ते गाठी भेटी घेत असून कुर्ला येथे कीर्तनाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी नारायण गायकवाड व मामा गायकवाड यांनी बालाजी पाटील खतगावकर यांचा भव्य सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। तर कोणत्याही परिस्थितीत आपण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बालाजी पाटील खतगावकर यांनी कार्यक्रमातून जाहीर केले आहे। मुखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून बालाजी खतगावकर यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे। मतदारसंघातील गावागावात जाऊन गाठी भेटींवर त्यांनी भर दिला आहे। कुरुळा या गावात गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पुरुषोत्तम महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या कीर्तनाला गावातील अनेक महिला व नागरिकांनी उपस्थिती लावून कीर्तनाचा लाभ घेतला। या कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून बालाजी खतगावकर यांनी चांगली शक्ती प्रदर्शन केले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड व मामा गायकवाड यांनी बालाजी खतगावकर यांचा सत्कार करून गावातील काही समस्या मांडल्या। मुखेड मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच आपण विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। आणि वारकरी संप्रदायाचे सर्व मान्यवर, आज ज्यांच्या वाणीने आपण आपल्या धर्माबद्दल माहिती घेतली, महाराष्ट्राचे सुपुत्र हरिभक्त रायन भागवताचार्य पुरुषोत्तम पाटीलजी, मी माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत त्यांच्या गावी गेलो, त्यांनी जी गोष्ट सांगितली ती खरोखर खरी आहे। या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या विनंतीला मान देऊन यावर्षी आदरणीय मुख्यमंत्री महोदय, या राज्याचे एकनाथरावजी शिंदे साहेब प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाचं मानधन देण्याचं जाहीर केलं आणि त्याचं वाटप सुद्धा केलेलं आहे। याच वर्षी नाही, याच्या पहिल्या वर्षी सुद्धा 2 दिवस पूर्वी आम्ही पंढरपूरमध्ये उपस्थित झालो। एकटे दोघे नाही, 2000 लोकांच्या फौज पाठवतो आणि पूर्ण पंढरपूर शहर चारही कोपरे, तुम्ही आयुष्यात रेग्युलर जाणारे माणसं आहात, माझे आई वडील सुद्धा जातात, असं कुठे काडी कागद टॉयलेटच्या सुविधा, पाण्याच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, अन्नदानाच्या सुविधा आणि सोयीस्कर असं दर्शनाच्या सुविधा, भव्य असं तिरुपती सारखा आता भक्ती निवास त्या ठिकाणी होत आहे दर्शनासाठी, कुणालाही गैरसे होऊ नये म्हणून, असे राज्याचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रेरणेने, समाजाच्या त्यांच्या काम करण्याच्या बांधिलकीने प्रभावित होऊन मी राजकारणात येत आहे। आदरणीय महाराजांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते वस्तुस्थिती आहे। येणाऱ्या विधानसभेला तुमच्या समोर मी उमेदवार असणार आहे, तर आपला आशीर्वाद असावा। आपल्या विभागाची मुखेड आणि कंदा तसा नांदेड जिल्ह्याची सेवा करण्याची आमची मनच्छा आहे। देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मुंबईला मंत्रालयाकडे विशेषतः मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याचं काहीतरी आपल्या आया बहिणींना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या कामगारांना, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या मजुरांना, इथल्या सगळ्या लोकांना, केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, खूप मोठ्या प्रमाणात विविध विषयात काम करण्याची संधी आहे। आता लेख लखपती मुलगी झाले की आपल्याला वाईट वाटायचं त्या फॅमिलीमध्ये, मलाही 2 मुली आहेत, तिच्या वयाच्या 11 वर्षापर्यंत आपण आता 1 लाख रुपये तिच्या अकाउंटला जमा होणार आहे,
तर कोणीही चिंता करण्याची गरज नाही. मोठ्या संख्येने मायमावली इथं आहे. तुमचं आयुष्य जरी तुम्ही कष्टाने घालवलं तरी माझी विनंती आपल्या नातीला आपल्या मुलीला शिक्षण दिलं पाहिजे. खरंच आपल्या कुटुंबाचं परिवर्तन करायचं असेल तर शिक्षण हे फार महत्वाचं आहे. म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने मुलीच्या खात्यामध्ये 1 लाख रुपयाची तरतूद करण्याची योजना केलेली आहे वयाच्या 18 वर्षापर्यंत. महिलांच्या खात्यामध्ये आपण जे पैसे जमा करतो पैसे देऊन कुणाचा उद्धार होत नाही आहे, पण महिला ज्याच्या घरी आईचा आधार असेल, त्यांच्या पत्नीचा आधार असेल, त्यांच्या बहिणीचा आधार असेल, ह्याच पुरळ्यामध्ये असे जे घर असतील ना ते तुम्हाला निश्चितच वेगळे दिसत असतील. त्यांचं राहणीमान, त्यांची प्रगती, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या घरात आलेलं यश, या ठिकाणी नारी सन्मान आहे. कारण आपली संस्कृती आहे नारी सन्मान. आणि त्या महिलाला कुठंतरी निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान आला पाहिजे, तिची किंमत झाली पाहिजे. त्या कुटुंबाने समाजाने तिला समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत तिच्या हातात थोडा दाम असेल ना तर घरचा कुटुंब करेल ते मान करेल. येणी तर मान करतोच, पण समाजात ते दाखवत नाही. माझे वडील असतील, आम्ही घडलो आमच्या आईमुळे, प्रत्येक जण घडतो त्याच्या आईमुळे, पण खरंच तो श्रेय आपण आईला देतो का? तो दिला पाहिजे. आई नारी ही आपल्या समानची आहे हे दाखवून देण्यासाठी हे जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण, नुसते पैसे देण्याची योजना नाही आहे. तर ती घरची मुख्य अर्धांगणी आपल्या घरात एक महत्वाची बाब आहे, तिला त्याच आधारानं बघितलं पाहिजे जितकं वडिलाला बघितलं जात. समाजात कोणी उच नीच नाहीये. जन्मजात आपण सगळे मनुष्य आहोत. मी तर म्हणे नारी हे पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण नारीच्या उदरी पुरुष जन्मतो. आणि आपण मातेला भारत माता म्हणतो, पृथ्वीला माता म्हणतो, आईला आपण माता म्हणतो. मग श्रेष्ठ कोण आहे? तर नारी आहे. तर आपण मुलीचं शिक्षण केलं पाहिजे. हा जो पैसा आहे चांगल्या सत्कर्मी लावला पाहिजे. वाईट सवयी, दारू, इतर कुठल्याही गोष्टीला, वायफळ खर्चाला हा पैसा खर्च नाही घातला पाहिजे. कारण वर्षाच्या शेवटी जी काही रक्कम आपल्या अकाउंटला जमा होणार आहे ती खूप महत्वाची आहे. शक्यतो हे चांगल्या कामासाठी हे पैसे वापरावेत. मला खात्री आहे महिला याचा निश्चित वापर करतील. आणि जे तुम्ही दुःख भोगलेलं आहे इतके वर्ष हे कोणी आता बंद करू शकणार नाही आहे. ह्याच्यापुढे हे असंच चालणार आहे. ह्याचं कारण आपला उत्कर्ष झाला पाहिजे. शेवटचं कुटुंब जर सुधारलं तर समाज सुधारेल. समाज सुधारेल तर आपला देश सुधारेल. या मागची आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या तिघांची मनशा हीच आहे की आपला समाज सुधारला पाहिजे. या उद्देशाने ही योजना लागू केलेली आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील वेळ दिला. सुंदर असं ज्ञानवाणी जी देवाची बोली आहे आपल्याला ऐकवली. आपल्याला निश्चितच त्याच्यामधून परिवर्तन करायचं आहे. परिवर्तन हे स्वतःपासून केलं पाहिजे. जे आपल्यात वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे. अशा प्रवचनाच्या माध्यमातून 2 गोष्टी जे ऐकायला मिळालेल्या आहेत ते घरी घेऊन जाणे, आपल्या लेकरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये त्याचा अमल करणे, हे जर केलं तरच ह्या कीर्तनाचं सार्थक होऊ शकते एवढं मला वाटतं. मी गुरुवर यांचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदर व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो भावी कार्यासाठी.